छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण काल रविवारी पुणे महापालिकेच्या आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आलं. मात्र एक दिवस उलटताच महाराजांच्या पुतळ्यावर असलेल्या छताचा कडा कोसळल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे राजकारण चांगलंच तापलं असून महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेवरून सत्ताधारी भाजपावर कडाडून टीका देखील केली आहे. महापालिकेचा गलथान कारभार या घटनेतून दिसून आल्याचे राष्ट्रवादीचे शहर प्रमुख प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. आजचा प्रकार मुळात दुर्दैवी आहे आणि पुणेकरांची मान खाली घालायला लावणार आहे. पण हे प्रकार करण्यामागे निश्चित सत्ताधारी भाजप आहे. सत्ताधारी भाजप जे काय चुकीच्या पद्धतीने आपल्या निवडणुकीची पोळी भाजण्याकरता ज्या पद्धतीने चुकीची उद्घाटन करत आहे, घाईगडबडीत उद्घाटन करते, त्याचं उदाहरण म्हणजे चुकीचं उदाहरण या निमित्ताने पुढे आलेलं आहे. आपण पाहू शकता काल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अर्थात या स्मारकाचं उद्घाटन झालेलं आहे. 24 तास होत नाहीत तर त्या ठिकाणी त्याचा या मेघडंबरीवरचा वरचा भाग तुटून खाली पडलेला आहे. या गोष्टीचा मी निषेध व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि अखंड विश्वासाठी ते वंदनीय आहेत. पण असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा किंवा त्यांच्या नावाचा निवडणुकीसाठी वापर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सत्ताधारी भाजप करत आहे. ही घडण्यामागचं कारण असं आहे की फक्त या ठिकाणी पुढच्या 14 तारखेला म्हणजे येणाऱ्या 7 दिवसामध्ये आमच्या महापालिकेतल्या सगळ्यांचं नगरसोबत संपुष्टात येत आहे. त्याच्यानंतर आपल्याला कुठली उद्घाटनं भूमिपूजन करता येणार नाही, देशाच्या पंतप्रधानांना बोलवता येणार नाही, या फक्त घाणेरड्या हेतूनी काल नरेंद्र मोदी यांना घाईगडबडीत बोलवण्यात आलं. हे जी काय मेघडंबरी आहे याचा क्युरिंग पिरियड हे 21 दिवसाचा आहे. पण दुर्दैवाने 7 दिवसातच याचं नाही का लोकार्पण झालं. त्याच्यामुळे आपल्याला या घटनेला सामोरं जावं लागले आणि या सगळ्या गोष्टीला सत्ताधारी भाजप कारणीभूत आहे. त्यांनी जर या ठिकाणी आपला ना काही या ठिकाणी प्रचार करण्यासाठी नरेंद्र मोदीजींना घाईगडबडीत बोलवलं नसतं, याला प्रॉपर क्युरिंग पिरियड जर दिला असता, 21 दिवस पूर्ण झाले असते, तर अशा प्रकारे घटनेला आपण सामोरं गेलो नसतो. पण पुणेकरांचं दुर्दैव आहे की आपण अशी सत्ताधारी मंडळी पाहतोय की मागच्या 2 वर्षापूर्वी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते ज्या सभागृहाचं उद्घाटन झालं, सभागृहाचं उद्घाटन होत असताना त्या ठिकाणी पाण्याच्या धारा या सभागृहात पडत होत्या. काल जे 54 किलोमीटरपैकी 5 किलोमीटरचा वनास ते गरवारे कॉलेजच्या मेट्रोचा टप्पाचं जे काय लोकार्पण झाले तो अजूनही अर्धवट आहे. आज या ठिकाणी म्हणजे 24 तास व्हायच्या आत या मेघडंबरीचा काही पाट कोसळून खाली पडलेला आहे. ह्या सगळ्याच गोष्टी भाजप या शहरामध्ये काय पोरखेळ करत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत असताना त्यांच्या स्मारकाकडे एकूण नीटपणाने लक्ष पण देत नाही आहे, या सगळ्या गोष्टी अधोरेखित करणार आहे. आणि म्हणून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने, समस्त पुणेकरांच्या वतीने आणि या विश्वातल्या समस्त शिवप्रेमींच्या वतीने मी या सत्ताधारी भाजपचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. या ठिकाणी आम्ही आता थोड्याच वेळात पुण्याचे महापालिका आयुक्त माननीय विक्रम कुमार साहेबांना भेटणार आहोत. त्यांना सांगणार आहोत की याचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं, याच्यातल्या दुरुस्ती सुचवाव्यात. आणि इथून पुढच्या काळामध्ये उद्या ते सांगतील की पुढच्या महिन्यात शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीमुळे इथं डेकोरेशन करताना आणखीन काहीतरी पाठ कोसळला असं उद्या चुकीचं चित्र होऊन या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण होऊ नये याच्याकरता जास्तीची काळजी घ्यावी.